मागील व्हिडिओमध्ये आपण नवीन कृतीपत्रिकेचा आराखडा आणि प्रत्येक प्रकरणानुसार दिले जाणारे गुणांचा वेटेज याविषयी अभ्यास केला. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकाला सुरुवात करणार आहोत. पाठ्यपुस्तकातील पहिले प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. सर्वप्रथम आपण या टायटलचा अर्थ समजून घेऊया. ओके, तर समीकरणे, समीकरण म्हणजे काय? तर उदाहरणार्थ 2m = 4 ही एक प्रकारचं एक समीकरण आहे. या ठिकाणी एम ची किंमत फक्त आणि फक्त 2 असल्यानंतरच आपल्याला दोन्हीही बाजू म्हणजे डावी आणि उजवी या दोन्हीही बाजूंच्या किमतीमध्ये स्थिरता दिसते. म्हणजेच काय? तर या 2m = 4 ला आपण समीकरण म्हणू शकतो की ज्याला तुम्ही मागील इयत्तामध्ये नित्य समानता नाव दिलं होतं. आठवते? नित्य समानता. त्यावरून आपण म्हणू शकतो समीकरण. त्यानंतर दिलंय पुढे दोन चलातील. तर चल, चल म्हणजे काय? तर समीकरणामध्ये येणारे अक्षर. आता या समीकरणामध्ये येणारे अक्षर, या अक्षराची किंमत बघितली असता ती कुठेही स्थिर नसते, म्हणजेच ती प्रत्येक वेळी बदलत असते, म्हणून त्याला आपण चल हे नाव दिले. आणि दोन चलातील म्हणजेच काय? तर असं समीकरण असू शकते की ज्यामध्ये दोन चल वापरले, जसं की या ठिकाणी फक्त एकच चल आहे. याचा अर्थ काय? तर आपल्याला दोन चल असलेल्या समीकरणांचा अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणखी पुढे रेषीय समीकरणे. आणखी शब्द जो राहिलाय तो कोणता आहे? रेषीय. आता रेषीय समीकरणे याचा अर्थ काय? तर उदाहरणार्थ एक मी समीकरण बोर्डवरती लिहिते 3x + 4y = 2. उदाहरणार्थ या समीकरणामध्ये एक्स आणि वाय या दोन चलांचा वापर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक्सची आणि वायचा घातांक जर बघितला असता तर तो प्रत्येकी आहे 1. आता या संपूर्ण समीकरणाची कोटी जास्तीत जास्त झालेली आहे 1. पण समजा एक समीकरण असेल 2x² + 4y = 0, तर या समीकरणामध्ये एक्सचा घातांक हा 2 आहे, वायचा घातांक 1 आहे. पण या दोन्ही समीकरणांमध्ये या समीकरणाची कोटी 1 व या समीकरणाची कोटी 2 या प्रकारे लिहिता येईल. म्हणजेच काय? तर आपल्याला हवे असलेले रेषीय समीकरण हे पहिले समीकरण आहे. ओके, का आपण त्यांना रेषीय समीकरण म्हणू शकतो? कारण त्या समीकरणाची अधिकाधिक कोटी ही आहे 1, जे नाही 2. ओके, म्हणजे काय? तर असे समीकरण की ज्यामध्ये प्रत्येक चलाचा घातांक हा 1 असतो, म्हणजेच संपूर्ण समीकरणाची कोटी 1 असते, या समीकरणांना आपण म्हणणार आहोत रेषीय समीकरणे. ओके, यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा की जो म्हणजे रेषीय समीकरणाचे सामान्य रूप. रेषीय समीकरणाचे सामान्य रूप, कोणत्याही रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असते x + by + c = 0. ओके, ax + by + c = 0 या वरती आधारित एक एमसीक्यू तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये येऊ शकतो, म्हणजे सामान्य रूप अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी ax + by + c = 0 हे सामान्य रूप असेल, पण a b c हे काय असू शकतात? तर त्या कोणत्याही वास्तव संख्या असतील. a b c या कोणत्याही वास्तव संख्या असतील, परंतु a किंवा b या एकाच वेळी 0 च्या बरोबर नसू शकतात.
म्हणजे असे नाही की फक्त ए आणि बी हे दोन्ही एका वेळी नसत, ए असू शकतो किंवा बी. उदाहरणार्थ 0x + 6y = 7 याला रेषीय समीकरण म्हणता येईल. 3m + 0n = 0 याला देखील रेषीय समीकरण म्हणता येईल. परंतु 0x + 0y = 4 याला रेषीय समीकरण म्हणता येणार नाही, कारण या ठिकाणी ए आणि बी एकाच वेळी शून्य आहेत आणि ते नसू शकत. यानंतर पान नंबर 1 वरती आपणास एक कृती देण्यात आलेली. या कृतीमध्ये काही समीकरणं दिलेली आहेत आणि आपल्याला लिहायचे आहे की ते समीकरण रेषीय आहे किंवा नाही. सर्वात प्रथम 4m + 3n = 12 हे समीकरण रेषीय आहे हे त्यांनी आपल्याला सोडवून दाखवलेलं आहे. सिंपल गोष्ट की m आणि n प्रत्येकाचा घातांक 1, समीकरणाची कोटी झाली 1, त्यामुळे हे रेषीय समीकरण आहे. दुसरे समीकरण दिले आहे 3x² + 7y = 13. आता बरोबर तुमच्या असे लक्षात आले असेल की x ची घातांक आहे 2, त्यामुळे हे रेषीय समीकरण होणार नाही. तिसरे समीकरण दिले आहे 2x + 5y = 16. आता जर तुम्ही विचार करत असाल की हे रेषीय समीकरण नाही, तर संपूर्णपणे हे उत्तर आपलं ग्राह्य धरले जाणार नाही. का? कारण हे जे वर्गमूळाचे चिन्ह आहे ते फक्त आणि फक्त दोन्हीही चलांच्या सहगुणकांपुरता मर्यादित आहे, नाही की ते चलान नाही. जर चलाला वर्गमूळाचे चिन्ह असते तर आपण त्याला रेषीय समीकरण म्हटले नसते, म्हणून हे रेषीय समीकरण आहे. चौथे दिलेले आहे 0x + 6y = 3 = 0 हे देखील रेषीय समीकरण आहे. 0.3x + 0y = 36 = 0 x चा घातांक 1, y चा घातांक 1 कोटी झाली 1, म्हणून रेषीय समीकरण आहे.